नमस्कार, मी स्वतःसुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा 92 बॅचचा मी पासआउट आहे इलेक्ट्रॉनिक्सचा. आणि आत्ता हे जे रेझ्युमे पोर्टल आपण बनवलं आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला याच्यात थोडी माहिती सांगणार आहे. पण पहिल्यांदा अगदी थोडक्यात माझी माहिती सांगतो की मी कॅम्पसमधनं 92 जेव्हा आपल्या इथनं पास झालो तर तेव्हा माझ्या हातामध्ये तेव्हा दोन जॉब होते. एक म्हणजे टेल्को, म्हणजे आत्ताची टाटा मोटर्स, आणि दुसरं म्हणजे मेल्ट्रॉन. तर या सगळ्यामागे मला जे तेव्हा दोन जॉब्स मिळाले आणि तेव्हा कठीण परिस्थिती होती, तर त्याच्यामागे आपल्या शिक्षकांचा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचा, या सगळ्यांचा प्रचंड फायदा मला झाला. त्यांनी ज्या प्रकारे माझ्याबरोबर माहिती शेअर केली तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रचंड फायदा झाला. तर तुम्हाला सगळ्यांनासुद्धा त्यातला काही फायदा, मी जे काही गोष्टी चार शिकलो त्या तुम्हालाही कळाव्यात, हा या व्हिडिओ मागचा आणि हे पोर्टल बनवण्यामागचा हेतू आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे की जो रेझ्युमे आपण जो बनवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःबद्दल माहिती सांगायची असते. पण जर का तुम्ही स्वतःच तुमच्याबद्दलची माहिती नीट सांगू शकला नाही तर दुसरं कोणी सांगू शकेल का? तर तुम्हाला याच्यामध्ये मेहनत जी आहे ना ती तुमची तुम्हाला घ्यायची. आता याच्यामध्ये मी एक गोष्ट काय बघतो की तुमच्यापैकी कोणाला जर का असं वाटत असेल की 100% त्यांना कॅम्पसमधनं जॉब मिळणार आहे किंवा त्यांना चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना पुढच्या शिक्षणासाठी त्यांना जागा मिळणार आहे, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे ना. तुम्हाला ह्या व्हिडिओचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही खरंच स्वतःहून विचार करा की जर का तुम्ही बिल गेट्स किंवा मायकल डेल सारखे असले की ज्यांनी कॉलेजमध्येच भरपूर प्रमाणात पैसे कमावायला सुरुवात केली होती, त्यांना जॉबची गरज नव्हती, त्यांनी स्वतः स्वतःच्या कंपन्या त्यांनी शोधून काढल्या, तर तसे तुम्ही असाल ना तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तसं नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही सिरियस व्हायला पाहिजे. तुम्ही विचार करा 2 मिनटाकरता की जर का तुम्ही कॅम्पसमधनं बाहेर पडलात आणि जर तुमच्याकडे जॉब पण नसेल किंवा एखाद्या एमटेक किंवा याच्यासाठी तुमच्याकडे ॲडमिशन पण नसेल, तर तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करायला लागेल. तुम्हाला मुंबईला जायला लागेल, पुण्याला जायला लागेल, तिथे राहायला लागेल सेपरेटली, आणि तो जो स्ट्रगल आहे ना तो स्ट्रगलमध्ये गॅप पण तुमच्या रेझ्युमेमध्ये दिसते की तुम्हाला लगेच जॉब मिळाला नव्हता. तर या केसमध्ये तुम्हाला जॉब मिळणं हे अजून डिफिकल्ट होऊन जातं. तर तुम्ही जेवढा जास्त प्रयत्न आत्ता कराल आणि राईट टाईमला कराल ते तुमच्यासाठी चांगलं आहे. तर आता जर का तुम्ही आता तुम्हाला इथपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये पोचलात म्हणजे तुम्ही सिरियस आहात की तुम्हाला जॉब तर पाहिजे, राईट? तर मग पहिली गोष्ट, जेव्हा तुम्हाला जॉब पाहिजे असते तेव्हा कंपनीज काय बघतात, तर पहिली गोष्ट ते बघतात म्हणजे तुमचा रेझ्युमे. जर का तो रेझ्युमेच धड नसेल तर तो इमिजिएटली ते कचऱ्यात फेकून देतात, कारण त्यांच्याकडे हजारोनी लाखोनी रेझ्युमेज येतात. ते तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा बोलणार नाही. म्हणजे तुम्ही जरी इंटरव्ह्यूमध्ये फार इम्प्रेसिव्ह बोलू शकत असाल, तुम्हाला नॉलेज चांगलं असेल, पण ते जर का तुम्ही रेझ्युमेच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचू शकले नाहीत तर त्याच्या पुढे तुम्हाला चान्स मिळणार नाही. त्यामुळे पहिले तुमचा रेझ्युमे जो आहे ना तो तुम्हाला चांगला करणं हे भाग आहे. आता आपल्याकडे जेवढे रेझ्युमे आत्तापर्यंत आपल्या पोर्टलवर आले आहेत ना त्यातले 90% जे रेझ्युमे आहेत ना त्याच्यामध्ये माहिती धड भरलेली नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते रेझ्युमे बघून आणि तो डेटा बघून मला तर हेच कळत नाही की ते कोणत्या वर्षीचा तो विद्यार्थी आहे आणि त्याची ब्रँच कोणती आहे. तर मला जर एवढी बेसिक इन्फॉर्मेशन पण नाही समजली तर मग मी पुढचं कसं काय त्या माणसाबद्दल काय सांगू शकेन? काहीच सांगू शकणार नाही, है ना. आणि आत्तापर्यंत म्हणजे एवढे रेझ्युमे आले आहेत आपल्याकडे तरी पण एका स्टुडंटने, अंकितने, त्यांनी मला राईट क्वेश्चन विचारला आणि त्याच्यातनं त्या प्रश्नातनं त्याची सिन्सिअरिटी ती कळून आली. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यासारखी जर का सिन्सिअरिटी सगळ्यांनी दाखवली तर आय एम व्हेरी शुअर की तुमचा रेझ्युमे जो आहे ना तो चांगला होईल. त्यांनी एक सिम्पल प्रश्न विचारला की सर मी अजून शिकतो आहे, मी सेकंड इयरमध्ये, तर मी त्या रेझ्युमेमध्ये लिहायचं तरी काय, मला तेच कळत नाही आहे, तुम्ही प्लीज मला मदत करा. तर याच्यातनं त्याची सिन्सिअरिटी जी आहे ना आणि सिरियसनेस जो आहे ना तो कळून आला. आता प्रत्येक वेळेस मला पण प्रश्न विचारायची गरज नाही. आपलं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट सुपर आहे. तुम्ही जर का त्यांच्याकडे गेलात किंवा तुमच्या प्रोफेसर्सकडे गेलात, त्यांना तुम्ही जर का हे प्रश्न विचारलेत तर ते आय एम व्हेरी शुअर की ते तुम्हाला मदत करतील. पण जर तुम्ही प्रश्न नाही विचारले, तुम्ही घाबरलात ना, तर मग पुढे जाऊन तुमचा रेझ्युमे जर चांगला झाला नाही तर तुम्हाला मी त्याचं परिणाम काय आहेत ते ऑलरेडी सांगितलेले आहे. आता पोर्टलमध्ये की तुम्हाला जेवढे फील्ड्स आत्ता दिले आहेत ना भरायला, म्हणजे तुमचं नाव, डिस्क्रिप्शन आणि या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि नावामध्ये आणि बाकीच्या फेसबुक तुमची लिंक, लिंक्डइनची लिंक, हा एक गायडन्स म्हणून तुम्हाला दिलेला आहे ना. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं काही भरता येईल तेवढी माहिती तुम्ही भरा. शक्यतो एक पण फील्ड त्याच्यामधलं जे आहे ना ते तुम्ही रिकामं सोडू नका. तुम्ही कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा की कंपनीला तुम्हाला घ्यायचं आहे तर त्याला घेण्याकरता तुम्हाला मदत तर करायला लागेल. तुम्हाला तुमच्याबद्दल जी माहिती आहे, तुमचे जे स्किल्स आहेत ते तुम्हाला प्राऊडली त्याच्यामध्ये टाकायचे आहेत,
राईट. आणि एक्झॅक्टली काय काय अजून माहिती द्यायची आहे तुम्ही पुढचं जेव्हा आता हा व्हिडिओ ऐकाल त्यातनं तुम्हाला हळूहळू करत क्लिअर होईल. पहिली गोष्ट म्हणजे काय की सगळे फील्ड्स भरल्यानंतर सुद्धा तुम्हाला मुद्दामून तिथे एक रेझ्युमे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्याकरता एक जागा दिलेली आहे. ती याच्याकरता दिलेली आहे की तुम्हाला जे जे काही सगळं द्यायचं आहे ना ते सगळं त्या फील्ड्समध्ये बऱ्याचदा कॅप्चर होत नाही, तर तुम्हाला फ्री फॉर्मॅट दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही PDFमध्ये तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. पण पहिलं स्टेप काय आहे, तर तुम्ही गुगलवर जर सर्च केलं की रेझ्युमेचे फॉर्मॅट्स म्हणून सर्च करा, तुम्हाला भरपूर चॉईसेस मिळतील. त्यातला तुम्हाला जो आवडेल ना तो कोणता पण तुम्ही चूज करा, हां, त्यातल्या त्यात डिसेंट असणारा. किंवा तुमच्या मित्रांकडनं माहिती घ्या की त्यांनी कोणता वापरला आहे, त्यांचा वाटलंच तर कॉपी करा. डिक्टो कॉपी नका करू, म्हणजे अगदी पॉईंट बाय पॉईंट कॉपी नका करू प्लीज, कारण ते पण कंपनींना आवडत नाही ॲक्च्युली. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करा. तर पहिली स्टेप म्हणजे काय, तर चांगला चांगलं रेझ्युमेचं टेम्पलेट. आता त्याच्यामध्ये माहिती काय टाकायची, तर एक जी माहिती असते ना ती माहिती म्हणजे तुमच्या करिअरच्या रिलेटेड म्हणजे तुमच्या ब्रँडच्या रिलेटेड जी माहिती असते ना ती टाकायची. म्हणजे सिम्पल गोष्ट ना, म्हणजे तुमचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, 10वीचे तुमचे मार्क, 12वीचे तुमचे मार्क, कोणत्या वर्षी तुम्ही 10वी झाले, कोणत्या वर्षी 12वी झाले. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंगला आलात त्या तुमचा तुम्ही समजा आता थर्ड इयरला असाल तर फर्स्ट इयरचे मार्क, सेकंड इयरचे मार्क आहे ना. आणि तुम्ही जर का त्याच्यामध्ये अजून बायफर्गेशन जर देऊ शकलात तर चांगलंच आहे, पण शक्यतो सेमिस्टर वाईज जरी दिलं तुम्ही तरी पण चालणार आहे, टोटल जरी दिली तरी चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत कॉलेजमधला कुठला प्रोजेक्ट केलात का त्याच्याबद्दल माहिती तुम्ही द्या. आता तुम्ही म्हणाल की सर माझे प्रोजेक्ट जे होते ते अगदी सिम्पल होते. ऑफकोर्स सिम्पल तर सिम्पल ना, तुम्हाला कंपनीला माहिती आहे की तुम्ही थर्ड इयरमध्ये आहात, तर कंपनी तुमच्याकडनं जे आहे ना ते एक्सपेक्ट करतच नाही की तुम्ही फार जास्त त्याच्यामध्ये लिहावं म्हणून. सिम्पल, तुम्ही जे केलं आहेत ना तेवढंच तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंटर्नशिप कुठे जर केली असेल ना रिलेटेड टू युअर वर्क, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर तुम्ही समजा सिव्हिलमध्ये आहात आणि जर का तुमच्या ओळखीच्यांपैकी किंवा कुठल्या एका सरांचा बिझनेस आहे सिव्हिल लाईन याच्यामधला आणि त्यांनी जर का तुम्हाला काही चार कामांकरता तुमची मदत घेतली असेल, तुम्ही ती तिकडे लिहा. पण आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, की तुम्ही जे केलेलं काम आहे ना त्या कामाचा आणि तुमच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचा काही संबंध नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर तुम्हाला बॅडमिंटन चांगलं येतं म्हणून तुम्ही कोणी कुठले तरी तुमच्या आसपासच्या मुलांना तुम्ही बॅडमिंटनचं कोचिंग दिलं आणि त्याचे तुम्हाला चार पैसे मिळाले, ते पण तुम्ही त्याच्यामध्ये टाका. तर हे का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी पुढच्या सेक्शनमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. की बऱ्याचदा तुम्हाला काय वाटतं की सर हे माझ्या आत्ता कामाचं रिलेटेड नाही आहे, पण पुढे जेव्हा तुम्ही नोकरीला जाताना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना त्या म्हणजे रिलेटेड टू तुमच्या इंजिनिअरिंगच्या रिलेटेड बऱ्याचदा नसतात त्या, त्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात. म्हणजे काय, तर तुम्ही फॉर एक्झाम्पल जेव्हा कोणाला कोचिंग दिलं तेव्हा तुम्ही कोणत्या तरी पेरेंट्सना इम्प्रेस केलं असेल ना की तुम्ही कोचिंग चांगलं देऊ शकता म्हणून, त्यांनी खिशातनं हात घालून तुम्हाला चार पैसे दिले आहेत त्याच्यासाठी, तुम्ही मुलांना मॅनेज करू शकला त्या, त्यांना तुम्ही व्यवस्थित शिकवू शकला, तर हे जे सॉफ्ट स्किल्स असतात ना ते पण कंपनीकरता खूप इम्पॉर्टंट असतात. तसंच तुम्ही जर का आता कुठला तरी स्पोर्ट्स खेळताय ना किंवा बॅडमिंटन खेळताय हे कळल्यानंतर त्या कंपनीच्या एक लक्षात आलं की हा माणूस हेल्दी आहे ना, याला लोकांमध्ये मिक्स व्हायला आवडतं, तर तो त्या दृष्टीसुद्धा कंपनी बघत असतात की नॉट जस्ट तुमचं बुकिश नॉलेजच फक्त नाही तर तुमचे सॉफ्ट स्किल्ससुद्धा. म्हणजे इव्हन आता काही जणांना डान्स आवडतो तर त्यांनी डान्समध्ये काही करिअर केला आहे का, फॉर एक्झाम्पल भरतनाट्यममधल्या कुठल्या लेवल्स त्यांनी आत्तापर्यंत केल्या का अरंगेत्रम केलेलं आहे, तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण काय की तुम्ही याचा अर्थ काय की तुम्ही बरोबर लगेरह करून एखादी गोष्ट तुम्ही कम्प्लीट केली. आता तुमचे बाकीचे पण कदाचित काही स्ट्रॉंग पॉईंट्स असू शकतील, ते स्ट्रॉंग पॉईंट्स त्याच्यात लिहा, तुमचे विकनेसेससुद्धा लिहा, काही हरकत नाही. म्हणजे कारण कंपन्या काय बघतात माहिती आहे का, की या माणसामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही विकनेस असतो, तर या माणसामध्ये जो विकनेस आहे त्याला तो कळला आहे, कळला असेल तर तो इम्प्रूव्ह पण करेल ना स्वतः, आहे ना. त्यामुळे विकनेस लिहिणंसुद्धा तुमचं इम्पॉर्टंटच आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा पण विचार करा की तुमचा ऑडियन्स कोण आहे, म्हणजे तुमची जी जी कंपनी तुमचा रेझ्युमे कदाचित बघणार आहे ती कंपनी काय बघणार आहे त्या एम्प्लॉईमध्ये, की मी तुम्हाला का हायर करावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहिलं ना की मला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत म्हणून मला कंपनीमध्ये यायचं आहे, तर ते कंपनीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही आहे ना, ते तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर तुम्हाला कंपनी तुम्हाला शिकवण्याकरता कंपनी तुम्हाला पगार देत नाही ना, तर तुम्हाला हा विचार करायचा की आपण काय व्हॅल्यू ॲडिशन या कंपनीमध्ये करू शकतो की जेणेकरून ती कंपनी मला हायर करेल, मला प्रमोट करेल आणि चांगला पगार देईल. तुमच्या हॉबीजसुद्धा जर का काही असतील की इव्हन आर्ट्स असेल, तुम्ही चांगलं पेंटिंग करत असाल, प्लीज 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 तिथे लिहा. तुम्ही ते लिहायला मागे पुढे बघू नका, इव्हन इफ इट इज नॉट रिलेटेड टू युअर एज्युकेशन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली. तुमच्या बाकी काही स्कॉलरशिप, म्हणजे आता तुम्ही अकॅडमिक्समध्ये म्हणजे ऑलिम्पियाड वगैरे असतात पहा, मॅथ ऑलिम्पियाड वगैरे, याच्यामध्ये तुम्हाला काही मिळालं आहे का किंवा डिबेटमध्ये काही चांगलं मिळालं आहे का, ते तुम्ही लिहा. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे तुम्ही जर व्हॉलेंटरी वर्क जर का केलं असेल की नाही, इव्हन ब्लड डोनेशन केलं असेल तुम्ही, ते त्याच्यामध्ये प्लीज प्लीज लिहा.
याचं कारण तुम्हाला सांगू का, की इव्हन व्हॉलेंटरी वर्क जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यातनं लक्षात येतं की तुमची लोकांना मदत करायची इच्छा आहे. तुम्ही त्या वर्कप्लेसमध्ये, त्या नॉन प्रॉफिटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन मिक्स झालात, तुम्ही काहीतरी केलेलं आहे, याच्यातनं त्या कंपनी कदाचित इन्फरन्स काय काढू शकते ना, की रे हा माणूस जर का फक्त स्वतःचं काम एकच स्वतःचं काम बघत नाही, की ओके मला याचा पगार मिळतो आहे ना मी तेवढंच काम करणार, तर हा माणूस काय करतो की त्याचा एखादा कलीग जर का त्याचा एखादा प्रोजेक्ट खोळंबला असेल, त्या प्रोजेक्टमध्ये त्याला काही प्रॉब्लेम अडचणी आल्या असतील, तर याची वृत्ती आहे का की मी त्यांना पण जाऊन तिकडे मदत करू शकतो त्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये. ही त्याची वृत्ती जी आहे ना ती तुमच्या व्हॉलेंटरी वर्क आणि म्हणजे की सगळं पैशांसाठी नाही आहे, तर मला मदत करायची आहे, समाजाला मदत करायची आहे, मला त्या कंपनीला मदत करायची आहे, ही तुमची वृत्ती आहे का नाही हे पण त्याच्यातनं कळतं. आणि मी आत्ता एवढं जे लिहिलं आहे ना, डोंट लिमिट युअर सेल्फ ओनली टू दिस पार्ट. ओके, तुम्ही काय करा, तुम्ही स्वतःही सर्च करा ना की स्टुडंट्सचे रेझ्युमेचे टेम्पलेट, स्टुडंट्सनी काय काय लिहायला पाहिजे त्यांच्या रेझ्युमेमध्ये, तुम्हाला अजून जर का 8-10 पॉईंट काही सापडले तुम्ही तेही पण त्याच्यामध्ये लिहा, है ना. फक्त बी सिरियस, एकच शेवटचं सांगेन की बी सिरियस अबाउट गेटिंग अ जॉब राईट फ्रॉम युअर कॅम्पस, गेट हेल्प, डोंट हेजिटेट, डोंट बी शाय, डोंट बी अफ्रेड टू आस्क द क्वेश्चन, यू हॅव टू आस्क द क्वेश्चन. सगळ्या याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचं आहे, एकमेकांना आपल्या बाकीच्या स्टुडंट्सना मदत करा, त्यांची मदत घ्या, प्रोफेसर्स आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटची सुद्धा मदत घ्या. थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट.